तर आता आम्ही या गावाला आलोय, गुंडेवाडी गावाला. तिथे आम्ही गाड्या लावल्या, हे बेस विलेज आहे या किल्ल्यासाठी. आणि तिथे गावकऱ्यांकडून आम्हाला असं कळलं की या किल्ल्यावर जायला साधारणतः 1-1.5 तास लागेल. आणि आता आम्ही या किल्ल्याच्या पायवाटीवर लागलोय वर चढायला. आजूबाजूला बरेचसे सागवानाचे झाडं दिसतंय आम्हाला, आणि अजून बरेचसे पक्षी आणि बाकी सरपटणारे प्राणी वगैरे असे बरेच काही इथे तुम्हाला दिसेल. तर आता आपण पुढे जाऊया.